नमस्कार, हेडॉनच्या या ह्याच्या खाशेल्या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आमचे बरोबर असे गेस्ट असतात ज्यांका डिटेला भितर आयकुपाची अख्ख्या गोंयाक उमळशीक आसा. तांची विधानसभेतली 2 दीस केल्ली भाषणां सध्या भरपूर गाजतात. पयली दिसाचे भाषण जेन्ना येऊन तांणी आपल्या अरेस्टा विशीं आणि एकूण नादियाच्या केसी विशीं जी माहिती दिली ती, आणि दुसरी दिसाक जेन्ना होम डिपार्टमेंटाच्यो डिमांड्स आशिल्ल्यो त्या डिमांड्साचेर ते उलयले ती, आणि त्या सगळ्या गजाली उपरांत खुबशे प्रश्न असे असतात जे तांची उत्तरां आमकां तांचे कडच्यान जाय. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरां घेवपा खातीर आणि अख्ख्या गोंयकाराक ती दिवपा खातीर आज गोयचे आदले पर्यटन मंत्री आणि बाणावलेचे आमदार मिकी पाशेको आमच्या बरोबर असतात. सर, वेलकम. सगळ्यात पहिली गजाल म्हणजे ज्या भाषण तुम्ही सुरुवात केली मग त्या गजालीचेर तो मेन प्रश्न असा, तुका ट्रॅप कोणे केलो? सो हांव तेंचं नाव काढणा, कित्याक नाव काढलं जाल्यार तेंचो तितलो वाबरू पिड्यार जातलो. आतां लोकांक गोंयचे परिचयन तेणें म्हाका ह्या सरकारान म्हाका ह्या पुलीस खात्यान यूज करून म्हाका खुंयचे खुंयचे पद्दतीन म्हाका तायट करपाचें सगळें परिचय खबर आसा. तुवें असेंब्ली भितर पयर उलयतना IGP नांव घेतलें, तूं IGP कित्याक ब्लेम करता? IGP ब्लेम करपाक म्हजो कांय तुवें समजें, जेन्ना हांव एक मंत्री आसलो आणि हा मंत्री असल्या कारणाक आम्ही कसली इन्स्ट्रक्शन दिली जाऊ सेक्रेटरीक ओ डायरेक्टराक, जे पद्धतीने आम्ही त्या इन्स्ट्रक्शन देतात त्या पद्धतीने काम करता. आणि हांव समजता तशी बाकीची खाती अशी चलता. म्हणटच ज्या होम डिपार्टमेंटान जावं IPS ऑफिसर जावं खंयचे दुसरे ऑफिसर आसा ते, ज्या खात्याचो कोण लिडर आसा, हेड ऑफ द डिपार्टमेंट आसा, तेणे इन्स्ट्रक्शन दिल्ले बगर हे करपाक शकना. आणि त्या खबर म्हाका सांगचे दिसता. तेन्ना 4 तारखेर म्हाका 3 तारखेर म्हाका समन केलें क्रायम ब्रांचार येवचें म्हणून. आनी 3-4 तारखेक सकाळचो क्रायम ब्रांचार 10:30 हाजीर जालो. आनीक लंच पासून करून असं म्हाका हांवें कितें पॅटीस कितें काडून थंय टायम जाता तेंची पुछताछ करपाचे टायम जातलो. म्हाका सांजची 7:15 पासून दवरले थंय. आनीक 7:15 पासून दवरले ह्या टायमा भितर दिनपाचें प्रोपर पोजिशन करून नासतना कितें कोणाक कळून नांव हांव मंत्री आसलो. त्या वेळार 4 तारखेर पासून मंत्री आसा. म्हाज्या घराची सर्च केली म्हणटकच हेंचें इंटेन्शन क्लियर ना म्हणून म्हाका कळ्ळें. आनी एक सायडीन म्हाका हांव हॅप्पी जालो, तेमी सर्च केलें तांकां कांय कसलें कांय मेळना, हांव हॅप्पी जालो. पूण हेंची हेंचो एक विशय कसलो आसा पळय तुमी, म्हाका थंयसर दवरलो आसतना तेमी म्हजें घर सर्च केलें. पण दुसरे दीस आनी तुका आपयलो, दुसरे दीस तूं गेलो ना. वाय यू डिंट गो? दुसरे दिसा वचो ना, कित्याक म्हजें घर सर्च केलें. क्रायम ब्रांच पुलिसीक हिंगा आमची गाड आसा, फोनाचेर फोन करून दिता ते मिकी पावला ना पावला. दुसरे दिसा म्हाका सामान ते रातची 7:15 हांव भायर सरतना म्हाका आनीक सामान दिलें. दुसरे दिसा तूं पासपोर्ट घेवन यो म्हण हांगासर. तेंचें इंटेन्शन क्लियर ना. अदरवायज तूं पळय, जे नादियाची फामील जावं तेचो भाव जावं तेजी आवय, हांव सेकेंड डे येयलो अरेस्ट करूं ना अरेस्ट करतले ते सेपरेट दवर. नादियाचो भावाक आनीक आवयक म्हयनोभर पासून तेणी आपोवन बसून इंटग्रेट करून धाडली. तेजे उपरांत पासून तेंचो फेतू आसलो तेंकां अरेस्ट. मेन गजाल जी सद्या चलता की तूं जर दुसरे दीस येता आणि त्या दीस तुका अरेस्ट जरी जाता तुका इतले त्रास पडनाशिल्ले, तुवें चवकशी चुकयली आनी तूं त्रासांत पडलो. चल तूं मानून घे, चल हांव भिवन येवना, म्हाका अरेस्ट करीत म्हूण भिवन येवना. पूण एक सांग म्हाका, नादियाच्या आवयक तेजे चल्याक 1 म्हयनो पासून तुमी पुलीस स्टेशनाचेर आसून बसोवन इंटग्रेट करून धाडलो, तेंकां अरेस्ट कित्याक केल्ली सांग म्हाका आतां. 1 म्हयन्यान? 1 म्हयन्यान जाल्यार कितें गॅरंटी आसली दुसरे दिसा म्हाका अरेस्ट करनाय म्हणून? एन्ड देन आय वॉज मिनिस्टर. If I was gone there next day, okay, and if I were arrested, and I've been dropped, or I would have been dismissed. Sarke, tya pasat. Dismissed ma kide, tuka clear sangilne, resign zhalala tuka dismiss kartale mhanun. Koye? Koye sangilne? Yen Digambaran sangile. And Digambar Hausan sangile, apan categorically statement kutta mhanun, ki apan NCP leader na kona contact karun na mhanun. तुमकडे तुम्ही तुमचे तुमकडे बायट आहा हिंगा पेपराचे मकर काटींग आहा, तेणे हांवें वखत म्हणलें, तेणे मुगे लिडरांक कळयलें म्हूण सांगिल्लें म्हूण ताका देवया ना आमी ड्रॉप करता म्हूण. तेणे हे पद्दतीन तुमकां सांगता हे भाशेन सांगलां, येस आय इनफॉर्म्ड माय लिडर्स म्हणून.
सो वॉट आर यू सिईंग मागं क्लिअर जाय. तू म्हणता की होम मिनिस्टर तुझ्या फाटल्याला गेलो, तू चीफ मिनिस्टर तुझ्या फाटल्याला गेलो म्हणता. तुम्ही सजमोपत आहे, हेड ऑफ द इस्टेट कोण आता? चीफ मिनिस्टर. त्याच माका 5 तारखे पहिले 2 तारखेर चीफ मिनिस्टर दिगांबर कामत, होम मिनिस्टर रवी नायक आणि आणिकूय तो MLA, माका नाव सांगपा ना, इन्क्लुडींग आवो MLA, NCP MLA वॉज सिटींग इन हीज बंगलो. दीस डिस्कशन टूक प्लेस अँड आय वॉज इन्फॉर्म दीस इज वॉट इज गोईंग टू हॅपन इन प्रायर टू माय आय एम कीपींग अ डिस्टन्स टू गोईंग टू द समान स्विमान येवची पहिली हांव जाणा. आणि ते येवचे पहिले सामान येवचे पहिले अशी गजाल चल म्हणून हांवें म्हज्या लिडरांकूय कळयलां. म्हज्या आय इवन स्पोक टू शरदजी इवन ऑन 4th आफ्टर आय केम आउट फ्रॉम क्राईम ब्रांच अँड आफ्टर डॅट ऑल्सो बिफोर प्रायर 1 डे शरदजी गोज टू हीज सर्जरी ऑल्सो आय स्पोकन टू हिम इन बारामती अँड शरदजी टोल्ड मी आय एम क्लोजली मॉनिटरिंग दिस इश्यू, डोंट वरी आय नो दिस इज पॉलिटिकली. माय पॉईंट हियर द रिझन आय रिझाईन, ओके, आय वॉज कॉल्ड ऑन 5th 10:30. आव पार्टी हू कॉर्डिनेट हू सेट विथ चीफ मिनिस्टर एलॉंग विथ IGP प्रायर डेज ऑल्सो ऑन 4th अँड 5th ऑल्सो IGP सेट आय एम गोईंग टू अरेस्ट हिम बिकॉज आय नो ही इज गोईंग फॉर अ बेल एज अ सिटीजन. ओके, आय एम नॉट एन्टायटल्ड टू गो फॉर टू अप्रोच द ज्युडिशरी अँड दॅट वॉट आय डीड. मेन थिंग जी गजाल आसा जी ताजे उपरांत एक महिनोभर चलली ती म्हळ्यार तूं खंय तरी गोंया भायर आशिल्लो, पुलिसेक तूं मेळनाशिल्लो, पुलीस तुका सोदताले आनी तूं तांकां चुकयतालो, तूं खंय आशिल्लो ते सांगचे पयले. हांव पयलीं सांगता जेन्ना जे 5 तारखेर हांवें पुलीस स्टेशन वचना, CID क्राईम ब्रांच वचना, कित्याक तेन्ना पासून IGP सांगलां म्हाज्या एसोसिएट जाताले तेका लिडराक दॅट शी हॅविंग अ क्लिंचिंग एविडन्स अगेन्स्ट दीस नाद्याज डॅथ. आय स्टील मेड अ पॉईंट हियर टील डेट बिसाइड वॉट एवर अमाऊंट आय स्पेंड टू सेव मिसिस नाद्याज जोयल तोराडोज लाईफ देर इज नॉट अ 1% एविडन्स. येस, ऑन फ्रॉम 5th आय रिझाईन अँड आय मेड पॉईंट डेट आय नॉक द ज्युडिशरी. तू खंय आशिल्लो? इट वॉज व्हेरी मच इन माय कॉन्स्टिट्युन्सी. आय वॉज इन माय हाऊस, माय मदर्स हाऊस. दिस इज माय बिल्डिंग बट आय हॅव अनदर हाऊस क्लोज टू द बीच. आय स्टेड देर, आय वॉज फ्रीली मुव्हींग. तू खंयच गोंया भायर गेलो ना? हांव खूंय गोंया भायर गेलो ना. गोंया भायर कसो येतलो तुमी सांगा म्हाका. जेन्ना रॅड करून नोटीस काडलो, म्हजे बँक फ्रीज अकाउंट फ्रीज केले, गोंयचे भायर खूंय वयतलो, कितें घेवन वयतलो? म्हाजे क्रेडीट कार्ड बी आसा हांगासर, आसा बँक बूक हांगासर, आसा कितें घेवन भायर सोदतलो? न्ही पण मागीर तुका धरलो ना कित्याक म्हण तूं? कितली खबर आसून पुलिसेन धरलो ना कित्याक? सी, पुलिसांकूय खबर आसतली. इफ वेन आय वॉज युजींग माय 3 फोन ऑल द आय मे बी चेंजींग माय सीम कार्ड बट वेन दे नो माय फोन बीन टॅप्ड बाय मारगांव पुलीस स्टेशन लास्ट 6 मंथ अँड आय टोल्ड दीस डिस्कशन आय ऑल्सो हॅड अ चीफ मिनिस्टर वाय माय फोन बीन टॅप्ड वी डोंट हॅव प्रायवेसी. सी आय नो माय फोन बीन टॅप्ड. आय सी आय वॉज चेंजींग माय सीम कार्ड बट दॅट MAI नंबर वॉट एवर दॅट नंबर ऑलवेज द नंबर ऑफ द सेल द मोबायल सेट सेट ओके अँड दे नो दॅट आय एम इन दीस एरिया. पण वाय डिंट अरेस्ट यू? तुका अरेस्ट कित्याक केला ना इतली खबर असून? पुलिसिंगची पद्धती तू जाणा, पुलीस कशे पद्धतीन चालतं ते. तू हांगाच आशिल्लो? व्हेरी मच इन माय कॉन्स्टिट्युन्सी. आय वॉज मुव्हींग इन माय कॉन्स्टिट्युन्सी. तू खंयच गेलो ना? यू चॅक माय फोन थ्रू द MAI द नंबर द फोन विच आय यूज. आय डीड नॉट स्टेप आउट फ्रॉम दीस कॉन्स्टिट्युन्सी ऑफ माय. खंयच गेलो ना? नोवेअर. कमिंग टू द केस, तुजेर मेजर सेक्शन्स लायल्यात, 304 लायला, 306 लायला, 309 ऑल्सो 309 लायला. सो म्हाका एक गजाल सांग की मेन गजाल जी आयली ह्या केसी भितर ती म्हळ्यार यू आर रिस्पॉन्सिबल फॉर हर सुसायड. दॅट इज वॉट पुलीस सेड. पुलिसांनी जायत्यो गोश्ट्यो म्हणल्यो, पुलिसांनी जायत्यो गोश्ट्यो तुमकां प्रेसा सांगल्यो.
ज्या दिसा 5 तारखेर पासून हांव 10:30 येऊ ना तुमच्या हेडक्वॉटरांत पुलिसांच्या हेडक्वॉटरांत सगळे पत्रावाल्यांक सांगले त्यांनी मिकीन अवॉयड केलं म्हणून येऊपचे बाय 11 o'clock ऑल मिडिया स्टार्ट फ्लॅशिंग पुलिसांची जात तशीच ते सगळे पुलिसांक कोण पाते ना आणि आय कॅटेगरी ऑल्सो सेट आय हॅव नो ट्रस्ट ऑन हायनेस ऑफ द पुलीस आय सेट डेट आय मेड अ कन्फ्युजन नॉट इवन तू स्वतःक डिफेंड कसं करता की मेन गजाल तुझ्या हातातल्यान येऊ लागली की यू हॅड अ रिलेशनशीप विथ नादिया आणि तातूतल्यान खं तरी तुझ्या शी कमिटेड सुसाईड हाऊ डू यू डिफेंड युअर सेल्फ माय आय डोंट नीड टू डिफेंड डिफेंड करपाक काय गोष्ट ना हंगासर जेन्ना ही हस्तोरीक हांव तेंका 7-8 वर्सां वळखता ओके तशी फॅमिली वळखता दे बीन टेकिंग मी आवट फॉर अ फूड दे कॉल्स मी डे हाऊस म्हाका सांग हिंगा दुस्मान्य काय ना दुस्मान्य काय कसं शकता त्या चेडवा हस्तोरी मध्ये म्हणजे बोले कसं दुस्मान काय शकता जेन्ना आय एम लिव्हिंग हियर विथ माय 3 children अलॉंग विथ माय लिव्हिंग पार्टनर ओके यू टॅल मी वॉट कुड बी अ डिफरन्सीस यू टॅल मी एव्हरीबडी नोज इन गोवा वॉट इज माय लाईफ इज ओपन बुक अँड आय डोंट हॅव टू हायड एनिथिंग अँड आय ट्रीट माय एव्हरीबडी माय एज माय फॅमिली आय ऑलवेज डिस्कस माय रिस्पॉन्सिबल फॉर नादिया वाय शुड आय रिस्पॉन्सिबल आय एम रिस्पॉन्सिबल बिकॉज आय स्पेंड सो मच मनी टू सेव्ह हर लाईफ आय एम कमिंग टू दॅट ताजेर तुझ्या मेन मुद्दे आयलो सगळे जाणे म्हणपाक आले की जर नॉर्मल फॅमिली फ्रेंड जाल्यार मिकीन इतले पैसे कित्याक खर्च केले पळय म्हजे क्लोज फॅमिली फ्रेंड पूण म्हाका दिसलें फाल्यां अशी गोश्ट हाल्यां म्हजे कोण नेबर जावं क्लोज फ्रेंड म्हाजे असलो वेळ येयलो मरणाच वेळ येयलो आनी तांकां दिसता बाबा मिकीन तर पयशे मोडीत जाल्यार हुंय बरें दोतोरां हॉस्पिटलांत दाखय जाल्यार हेजी लायफ सेव जावपाक शकता सडनली आम गोडी डू दॅट दॅट ऑल्सो माय नेबर ऑल्सो माय फ्रेंड ऑल्सो इट्स नॉट ओनली नादिया आय हॅव बीन डुईंग दीस सर्वीस ऑल द टायम एक गजाल म्हाका जाणून घेवपाक की तुवें खूब एफर्ट्स केले जो तुजो मेन आर्ग्युमेंट आशिल्लो की ताका जर मारपाचेंच जाय आशिल्लें आपल्याक जाल्यार आपूण ताका वाचोवपाचो कित्याक यत्न करताशिल्लो दॅट वॉज युअर मेन आर्ग्युमेंट मागीर एक गजाल सांग वॉट डीड यू डू मागीर एक गजाल कळ्ळ्या की तुवें इतले त्रास काडले की तुवें मुंबय सावन ताका एअरलिफ्ट करून सुद्दां चेन्नय व्हेली म्हणून इज इट अ फॅक्ट सी वॉट एवर पॉसिबल आय कूड हॅल्प आय हॅल्प So you got to understand, the patient was by air ambulance moved from Jupiter Hospital to Apollo Hospital, Chennai. Operation was started. From there, doctor of team sent to Coimbatore. They had operation there, got a liver and doctor came back to. See, I think overall in whole India, this type of case never took place. And the amount we what have been paid, the family had paid, it's never been, in at least in my whole life, I never had seen. But I tried my best to save her. I even gone that extent, I even gone to Apollo. He stayed one day there. ही दुसरी गजाल जी जाता की अंगाचेर त्याच्या ब्रुजीस आशिल्ल्यो आणि पुलिसांनी आपल्या सेफ भीतर म्हणा की दे वॉन्ट टू रिकवर द असॉल्ट वेपन म्हणून अँड यू आर द मेन अक्युज्ड सो इनडायरेक्टली दे आर सेईंग की यू यूज दॅट असॉल्ट वेपन अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दोज ब्रुजीस माय पॉईंट इज हियर शी वॉज ॲडमिटेड हियर इन अपोलो हॉस्पिटल मारगाव द क्लोथ बीन चेंज शी बीन पुट इन द वन ऑफ अ वॉर्ड ओके फ्रॉम आफ्टर द रेकमेंडेशन फ्रॉम दीस डॉक्टर आय बॉट अ टिकेट फॉर होल फॅमिली Whoever he was here, their friend, myself, Lyndon, went to Bombay, admitted her there after admitting. She was there 10 long days. Either this hospital or that hospital, if there were bruises, the other, this is the hospital who changed their clothes, her clothes, whatever. Thank you, Dishilna. Okay? And how the bruises came only there, this hospital. See, I did not do the medicine. I don't know.